भिवंडी तालुका के शेलार ग्राम पंचायत के सरपंच व आरपीआई सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटनीस एडवोकेट किरणजी चन्ने के नेतृत्व में तथा सर्व सम्माननीय ग्राम पंचायत सदस्यों के विशेष प्रयासों से आज दिनांक 13 नवंबर 2022 को 15वां वित्त आयोग निधि व शेलार ग्राम पंचायत के विशेष फंडों से फेवर ब्लॉक, गटर, कंक्रीट रास्ता सहित विभिन्न विकास कामों का भूमि पूजन शेलार ग्राम पंचायत सरपंच व आरपीएस सेक्युलर महाराष्ट्र राज्य सरचिटनीस एडवोकेट किरणजी चन्ने, उप सरपंच ललित विजय शेलके सहित सर्व सम्माननीय सदस्य व शेलार गांव के आजी माजी सरपंच, उप सरपंच व ग्रामस्थ मंडलों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर शेलार ग्राम पंचायत के माजी सरपंच घनश्याम भोईर, माजी सरपंच सिद्धार्थ भोईर, समाज सेवक हरिश्चंद्र वारघड़े, उषा ताई तपासे, नंद कुमार जाधव, सरिता भोईर, सचिन भोईर, दीपिका भोईर, विशाखा गुंदोलकर, प्रमोद माली माजी सदस्य, दीपक भोईर माजी सरपंच, रवि गुंदोलकर समाज कल्याण न्यास थाने जिला अध्यक्ष, ज्ञानेश्वर भोईर तथा आरपीएस सेक्युलर के शेलार मीटपाड़ा विभाग प्रमुख अमोल तपासे, शिवसेना शाखा प्रमुख प्रमोद भोईर, आरपीआई सेक्युलर भिवंडी तालुका उपाध्यक्ष दिनेश जाधव, मीटपाड़ा शाखा अध्यक्ष आकाश शालुंके, माजी उपसरपंच दिनेश भोईर सहित भारी संख्या में मान्यवर व शेलार ग्रामस्थ मंडल उपस्थित थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। शेलार ग्राम पंचायतच्या वतीनं मागील 2 वर्षाच्या या अवधीमध्ये सर्व सदस्यांच्या सहकार्याने शेलार ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये विविध विकास कामे झालेली आहेत। काही कामे जी पूर्ण झाली नव्हती, जवळजवळ आज 9 कामांचं उद्घाटन एकत्रितरित्या आम्ही केलेलं आहे आणि येत्या 1 महिन्यात मग ते पेवर ब्लॉक असेल, कॉन्क्रीटीकरण असेल, गटाराची कामं असतील, ही सर्व कामे 1 महिन्याच्या अवधीत पूर्ण होतील। आपण बघत असाल की शेलार ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये रस्त्याची समस्या असेल, स्वच्छतेची समस्या असेल, रस्त्यांची समस्या असेल किंवा
गटाराची समस्या असेल, या सर्व समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्वजण सहकार्य करतायत आणि सर्वांच्या सहकार्यातून आज या ठिकाणी नऊ कामांचं उद्घाटन झालेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून आम्ही आज नऊ कामांचं उद्घाटन केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जी मोठी विकासाची कामं आहेत, जी रखडलेली आहेत, त्याचाही लवकरात लवकर एका वर्षात आम्ही निपटारा करू आणि एक स्वच्छ शेलार, सुंदर शेलार आणि निरोगी शेलार हे स्वप्न माझ्याबरोबर असणारे सर्वच तरुण सहकारी सदस्य यांनी जे घेतलेलं आहे ते निश्चितपणानं आम्ही पूर्ण करू आणि गावाच्या विकासात एक नव्यानं विक्रम करण्याचं काम आम्ही करू असे आपल्याला आम्ही आश्वासित करतो. अलीकडच्याच काळामध्ये करोनाच्या संदर्भात असेल किंवा इतर कामाच्या संदर्भात असेल, अनेक पुरस्कारांनी ग्रामपंचायतला संस्थांनी आणि सरकारी यंत्रणांनी पुरस्कृत केलेलं आहे. पुढील काळामध्ये देखील अशाच पद्धतीचा शेलार गावाचं नाव पुढे नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. आजच्या दिवशी आम्ही शेलारच्या जनतेला सांगू इच्छितो, आजच्या कामांचं उद्घाटन जे केलेलं ते उद्यापासूनच कामं सुरू होतील. ही 15 वित्त आयोगामधून, त्याचबरोबर ग्रामपंचायतच्या मेन फंडामधून, काही 25-15 अशा विविध शासनाच्या विविध निधीमधून ही कामं आम्ही या ठिकाणी करतो आहे आणि लवकरात लवकर ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करू.